धुळे जिल्हा परिषदेत निधी वाटपात दुजाभाव, चक्क ग्राम पंचायत सदस्यांनाही दिलेत घरकुले. सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांचा भरसभेत आरोप. भास्कर वाघाच्या कृत्यामुळे आधीच देशभर बदनाम असलेल्या धुळे जिल्हा परिषदेतील गैरकारभाराची प्रकरणे अधूनमधून बाहेर येत आहेत. आज झालेल्या साधारण सभेत सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांनी जाहीरपणे काही गंभीर आरोप केले आहेत. 15व्या वित्त आयोगाचा निधी वाटप करताना अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे यांना तब्बल 2 कोटी तर उपाध्यक्ष यांना 77 लाख रुपये निधी मिळाला. माझ्या गटात फक्त 4 लाख रुपये देण्यात आले. हा तालुक्यावर अन्याय आहे असे श्री भामरे यांचे म्हणणे आहे. इतकेच नाही तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चक्क ग्रामपंचायत सदस्यांना देखील घरकुले वाटप झाले आहेत. याबाबत चौकशी करून त्यांचे सदस्यत्व रद्द करावे असेही श्री भामरे यांनी सभेत सांगितले. आता 1,55,00,000 रुपये तुम्ही सेस म्हणणार बांधकाम विभागाला देणार. तो जसं आता संजीवनी ताई म्हणाल, 15व्या आयोगाचा निधी तो समप्रमाणात दिला गेला नाही. तसा हा सेस फंडाचा निधी सुद्धा समप्रमाणातच दिला गेला पाहिजे. आणि मला असं वाटतं याच्यासाठी कोणतेही सहभागत नसेल. वास्तविक या संदर्भात आपण यापूर्वीच अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या आहेत, तरीही अद्याप कारवाई होत नाही. असेच असेल तर याविषयी आपण उच्च न्यायालयात दाद मागू असा इशाराही भामरे यांनी दिला आहे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी.